सरकार दुरुस्ती करून दयांडी करावी अशी मागणी करत नाही। सरकार ने नियम लावावे त्या नियमांचं आम्ही स्वागत करू। ज्यांनी दोन वैक्सीन घेतले अशा लोकांनीच यावं दयांडी मध्ये त्याचंही आम्ही स्वागत करू। दहा लोकांनी नाही पाचच लोकांनी पारंपरिक दयांडी करावी असा जरी त्यांनी नियम केला त्याचंही आम्ही स्वागत करू। ते म्हणाले तुम्ही थर नका रचू, एकाच थरावर थोडा परंपरा खंडित होऊ देऊ नका असं जरी म्हटलं त्याही गोष्टीचं स्वागत करू। म्हणजे परंपरा खंडित होऊ नये म्हणून जर तुम्ही अन्य धर्माच्या लोकांसाठी अर्ध्या रात्री मंत्रालय उघडता त्यांना परवानगी देता तर आम्ही काय मागणी करतो? आम्ही मागणी करतो की प्रथा परंपरेप्रमाणे आम्हाला पारंपरिक दयांडी करू द्या। पाच लोक ज्यांनी डबल वॅक्सिन घेतले असे लोक एकत्र आले, एकावर एक मानवीय थर रचला नाही आणि त्यांनी विधी विधानसहित पूजा करून जर दहीहंडी फोडली, परंपरा कायम राखली तर ठाकरे सरकारला याचा विरोध असण्याचं कारण काय? पण जेवढं पोलीस बळ त्याचा गैरवापर करत आमच्या घराच्या बाहेर त्यांनी उभं केलंय, यातले 10% पोलीस जरी काल ठाण्यामध्ये त्या अधिकाऱ्याच्या संरक्षणाला असते तर त्या अधिकाऱ्याची 3 बोटं कापली गेली नसती। आम्ही पोलिसांच्या नियमांचं निश्चितपणे पालन करणार आहोत, कोणत्याही नियमांचा भंग आम्ही करणार नाही। पण महाराष्ट्राच्या जुलमी सरकारनं आम्हाला अशा पद्धतीनं घरी स्थानबद्ध करणं योग्य नाही। कृष्ण राधा आणि गोविंदा पथकासहित आम्ही घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये रितसर पारंपरिक दहीहंडी करू द्या अशी परवानगी मागायला आम्ही चाललेलो आहोत। हातामध्ये दह्यानं आणि लोण्यानं भरलेलं मडकं असेल ज्याला आपण दहीहंडी म्हणतो ती असेल। हा आमच्या हिंदूंचा सण आहे, शेकडो नाही हजारो वर्षांची परंपरा आहे आणि ती कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही खंडित होऊ देणार नाही। महाराष्ट्र सरकारनं पारंपरिक दहीहंडी करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी। मी वरिष्ठ अधिकारी काय निर्णय देतात याची वाट पाहणार आहे। त्यांनी जर निर्णय अपेक्षित दिला, पोलीस स्टेशनला जाऊ द्यायला परवानगी दिली, मला हे कळायला तयार नाही, कळायला मार्ग नाही की मी कुठे जायला परवानगी मागतोय। मी ज्या हद्दीमध्ये आमची पारंपरिक हंडी होते त्या पोलीस स्टेशनमध्ये जायला परवानगी मागतोय तर त्या पोलीस स्टेशनमध्ये जायला सरकार परवानगी देत नसेल तर हे सरकार किती भयभीत आहे हे स्पष्ट होतं। मी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थोड्या वेळात बोलणार आहे, त्यांनी परवानगी दिली स्वागत, त्यांनी परवानगी नाही दिली तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांशी मी स्वतः फोनवर बोलून त्यांच्याकडे परवानगीची दाद मागणार आहे। आणि त्यांनी परवानगी नाही दिली तर मात्र आम्हाला पोलिसांचा सन्मान राखत पण हिंदूंचा सण आहे, आमची परंपरा आहे, ती खंडित होऊ नये म्हणून आम्हाला घाटकोपरला जावं लागेल। तांडव वेब सिरीजमध्ये देवी देवतांना शिव्या दिल्या जातात, महाराष्ट्र सरकार त्यांना अटक करत नाही। शरगीर महाराष्ट्राच्या भूमीत येतो, हिंदूंना सडकं म्हणतो, महाराष्ट्राचं सरकार त्याला अटक करत नाही। सावरकरांबद्दल राहुल गांधी अतिशय गलिच्छ भाषेत खालच्या स्तरातल्या भाषेत बोलतात, त्याबद्दल शिवसेना मौन राहते। तर हा सगळा हिंदू विरोध शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा देशानं पाहिला आहे। आम्ही 5 लोकांची पारंपरिक दहीहंडीची परवानगी मागतोय, डबल वॅक्सिनेशन ज्यांनी केलंय त्यांनाच परवानगी द्या असं म्हणतोय, थर रचणार नाही याची ग्वाही देतोय, कुठलाही नियम न तोडता घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये परवानगी मागायला जातोय। आता पोलीस स्टेशनमध्ये परवानगी मागायला जाणं हे जर महाराष्ट्राच्या भूमीत गुन्हा असेल तर कायद्याचं राज्य महाराष्ट्रात आहे का हे देश ठरवेल।